आता शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती होईल. आरती नंतर दर्शनास प्रारंभ होईल. शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती होगी. आरती के बाद दशम कतार शुरू होगी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मावर, बाबार मावर, साई बाबार मावर. शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव कुंडली गजागा, कुंडली गजागा भाव कुंडली गजागा. याहो याहो अवघेजन करू बाबांशी वंदन, साईंशी वंदन करू बाबांशी वंदन. गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई, पाव माझे आई धाव पाव माझे आई. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पतये नमः. ओम श्री साई नाथाय नमः. हरिभक्त परायण दासगणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि माम श्री गणपते. तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा. तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया, कृपार्णवा परम सदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार करिती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठा उठी. ऐसा आहे धूर्जटी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरण वंदून मी हे स्तोत्र करितो लेखन. यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता इंदिरा कुल दैवता, श्री तुकारामादि सकल संता, तेवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे.
तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा तूची विष्णु नरोत्तमा अर्धांगी ती जाची उमा तो कामारी तूच की तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञान नभीचा दिनकर तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू तू हीन दीना चिंतामणी तू तव भक्तांस वर्धुनी तू बुडतियांना भव्यतरणी तू भीतांसी आश्रय जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दयाघन विश्वहा विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्युहीना आपणा प्रत तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उपळले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी खाचेत आले जीवन म्हणून लाघले अभिधान झरा ऐसे तिज लागून जलाभावी खाचची लागला आणि आटला हे मुळी ठावेन जला का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतीसी नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे दयाघन अज्ञान नगाचा कंदना करण्या भावे वज्र तुम्ही ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी आम्ही थिल्लरकूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघगर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुण स्वीकारले रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान शोभतसे म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदातीरी त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी